आपण बघू शकतो जळगाव शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा आज दौरा असताना एकनाथ खडसे यांनी मात्र काळे झेंडे दाखवण्याचा पवित्रा उचलला होता. त्यांनी काल या मुख्यमंत्री कार्यालयाची मीटिंग देखील केली, परंतु आज त्यांनी आपल्या विषयाला धरूनच काळे झेंडे दाखवले आहेत. आपल्या सोबत एकनाथ खडसे साहेब आहेत, एक मिनिट जाणून घेऊया. खडसे साहेब, आता इथून गाड्यांचा ताफा गेलेला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे आता इथून रयत रस्त्याला गेले आणि तुमच्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले, काय म्हणाल? शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळावा वगैरे मागण्यांसाठी आम्ही काळे झेंडे दाखवण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही आता काळे झेंडे दाखवण्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. सरकारला थोडीशी जरी जाण असेल शेतकऱ्यांविषयी, शेतकऱ्यांविषयी आस्था असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी बोलावं, कापसावर या ठिकाणी बोलावं. 551 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या जळगाव जिल्ह्यात, त्याच्यावर काहीतरी बोलावं, कांदा उत्पादकांना बोलावायची माझी अपेक्षा आहे. पण हे सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यांविषयी यांना काही घेणं देणं नाही, आस्था नाही. इव्हेंट मॅनेजमेंट सरकार आहे, हे कोणताही कार्यक्रम एक सभा वगैरे ही करण्यासाठी माणसं आणा, जाहिराती करा, आपलं आपलं हे करा, अशा स्वरूपामधलं हे सरकार दिसतं आहे आणि त्यामुळे सरकारचा तीव्र शब्दात मी निषेध करतो. निश्चितच एकनाथ खडसे साहेबांनी आपल्या समोर इथे मांडलेलं आहे की हे सरकार विरोधी आहे, शेतकऱ्याच्या विरोधी आहे आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जरी घेत असले तरी यांचा तीव्र शब्दात मी निषेध करतो, असंच काही सगळं मत आता एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय. जळगाव मनीष जोग, मुंबई तक.